नमस्कार, मी मानसी जाधव. खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पाहूया काही विशेष घडामोडी. भोसरी घाटात पडलेले खड्डे धोकादायक, अपघात होण्याची शक्यता. रत्नागिरीतील राज्यस्तरीय बॉक्सरची गळफास घेऊन आत्महत्या. जीएसटीमुळे बाप्पांच्या मूर्ती 10% महागल्या. तालुका विधी सेवा समिती खेडतर्फे ICS महाविद्यालयात शिबिर. आणि शिवसेना पक्षनेते उद्धवजी ठाकरे आणि आमदार रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दरेकरांच्या हस्ते भरणे प्राथमिक शाळेत वया व खाऊंचे वाटप. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील भोसरे घाटात पडलेल्या खड्ड्यांमुळे घाटात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित खात्याने तात्काळ हे खड्डे भरून महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवासी आणि चालकांमधून केली जात आहे. महामार्गावरील जगबुडी पुलापासून रस्त्यावर खड्डे भरायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणचे खड्डे इतके मोठे आहेत की ते खड्डे वाचविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डा वाचविण्यासाठी वाहन चालक आपले वाहन रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घेत असल्याने समोरून येणारे वाहन धडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोसरे घाटातील यू आकारच्या वळणावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी घाट उतरणारी अनेक वाहने आतापर्यंत पलटी होऊन अपघात झालेले आहेत. याच वळणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका आणखीनच वाढला आहे. महामार्गावर खड्ड्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन धोकादायक असलेले खड्डे तात्काळ भरण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे. रत्नागिरीतील देवरुखमध्ये राज्यस्तरीय बॉक्सर खेळाडूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राज्यस्तरावर बॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रफुल्ल कदम याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रफुल्लने जिल्हा स्तरावरही अनेक बॉक्सिंग सामने जिंकले होते. प्रफुल्लच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. राज्यस्तरावर चमकणारा प्रफुल्ल जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा खजिनदारही होता. GST मुळे यंदा बाप्पांच्या मूर्तीतील भावांमध्ये 10-15% वाढीची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने भाविकांच्या खिशाला चाट बसणार आहे. दरवर्षी बाप्पांच्या किमतीमध्ये थोड्याफार फरकाने वाढ होती. तसेच त्यासाठी लागणारे कच्चा माल आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये वाढ झाली आहे. यंदाच्या GST मुळे काही कच्च्या मालांमध्ये वाढ झाली असल्याचे सांगून साधारणतः 10-15% वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून सांगण्यात आली आहे. यंदा वाहतूक खर्च, रंग, यंत्रणा यांसारख्या कच्च्या मालांमध्ये दरवाढ झाली आहे. त्यामुळे बाप्पांच्या किमतीत वाढ होणार आहे. आज दिनांक 28 जुलै 2017 रोजी तालुका विधी सेवा समिती खेडतर्फे ICS महाविद्यालय खेड येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मार्गदर्शनपर भाषणे सादर करण्यात आली. यामध्ये जिल्हा न्यायाधीश श्री BD शेळके यांनी इम्प्लिमेंटेशन ऑफ नालसा स्कीम, विक्टम ऑफ ट्रॅफिकिंग अँड कमर्शियल सेक्शुएसल एक्सप्लोरेशन स्कीम, दिवाणी न्यायाधीश श्रीमती JN यादव यांनी राईट्स ऑफ चिल्ड्रन, ॲडव्होकेट ML नलावडे यांनी ज्युवेनिल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट, ॲडव्होकेट SM जाडकर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी NCCचे कंपनी कमांडर कॅप्टन HP थोरात यांनी आवर्जून उपस्थित राहून सर्व मान्यवरांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाला ॲडव्होकेट भोसले सर, ICS कॉलेजचे चेअरमन श्री परशुराम बुटाला, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री GB सारंग यादव सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री SS नाळे यांनी केले. In many houses now also in this 21st century, we see that girls are abandoned. They are not nourished, they are not given equal food, they are not given equal clothing and education. So what's the remedy for this? Many a time the girl is also killed in the womb. Means before she is coming in this world, when she is in the womb of her mother, she is killed. Why? Just because she is a girl child. यासाठी आपण आलेलो असतो. दुसरा आपण आपल्या दृष्टीने विचार करूया. विद्यार्थी, आपण एक विद्यार्थी म्हणून आज म्हणजे आपण समाजामध्ये जेव्हा एखाद्या चांगल्या स्थानी पोहोचतो तेव्हा आपण पाठीमागे जेव्हा म्हणून पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात राहतं की आपण आदर्श कोणाला मागे केला, लैंगिक अत्याचार केला, त्याच्या लैंगिक छळवणूक केली, हॅरासमेंट केली, तर कायद्यामध्ये फार मोठी शिक्षा दिलेली आहे की कमीत कमी 5 वर्ष आहे, 7 वर्षापर्यंत दंड आहे.
मग अशा प्रकारचा गुन्हा आपण करावा का? जर कोण करत असेल तर त्याच्यापासून बरं सुख भरलेली आहे. अशा व्यक्तीला बेल दिला जातो पण त्याला एक त्याच्यावर एक लक्ष म्हणतो संरक्षणाच्या दृष्टीने त्याच्याकडे एक लक्ष ठेवलं जातं. गुन्हा जर गंभीर स्वरूपाचा असेल किती ऑफेन्स असेल तर लगेच त्याला जामीन मिळतो. जर सिरियस ऑफेन्स असेल तर त्याला त्यांच्या ऑब्झर्वेशन होम मध्ये. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा भरणे पायितवाडी येथे वया आणि अंकलिपी व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी खेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री सुनीलजी दरेकर, भरणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आत्माराम भुवळ, भरणे ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय भुवळ, भरणे विभाग युवा संघटक उमेश, शाखाप्रमुख राजेंद्र जड्याल, शिवसैनिक बाळू भुवळ आदी उपस्थित होते. बायतवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडी मुलांना माननीय उद्धवजी ठाकरे आणि आपले आमदार कॅबिनेट मंत्री पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लहान मुलांना अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप आणि अल्कंबी वाटपचा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे. तेव्हा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वराची प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बिहारमधील नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले. नितीश कुमार यांना 131 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर 108 आमदारांनी त्यांच्या विरोधात मत केलं. बिहार विधानसभेत एकूण आमदारांची संख्या 243 आहे, त्यामुळे इथे बहुमताचा आकडा 122 आहे. काल नितीश कुमार यांनी 6व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली तर भाजपचे सुशील मोदी बिहारचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. जदयू आणि भाजपचे प्रत्येकी 14 मंत्री मंत्रिमंडळात असतील अशी माहिती मिळत आहे. नितीश कुमार यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपने नितीश कुमारांना पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एंट्री झाली आहे. सोशल मीडियात महत्त्वाचं ॲप मानलं जाणारं व्हॉट्सॲप लवकरच आपली नवी ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सॲपने लॉन्चिंगनंतर अद्याप कोणतंही शुल्क आपल्या वापरकर्त्यांकडून आकारलं नाही, मात्र हे नवीन ॲप केवळ व्यावसायिक वापरासाठी असेल अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअप ॲप आता मध्यम आणि लहान व्यावसायिकांना लक्ष्य करत त्यांच्यासाठी व्यावसायिक सुविधा पुरवण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सॲपचे हे नवे ॲप अँड्रॉइड आणि iOS उपलब्ध असेल. आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी युजर्सना वेगवेगळे फीचर्सही देण्यात येणार आहेत. सध्या या ॲपचं टेस्टिंग सुरू असून लवकरच हे ॲप लॉन्च केलं जाणार आहे. व्हॉट्सॲपचे हे ॲप वापरण्यासाठी ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल. तसेच एकाच वेळी ही दोन्ही ॲप मोबाईलमध्ये वापरता येतील. हे ॲप विविध भाषांमध्ये उपलब्ध असेल. तसेच यात व्हेरीफाईड आणि नॉन व्हेरीफाईड असे अकाउंटचे दोन प्रकार असतील. आणखीन काय नवीन असेल या नव्या व्हॉट्सॲपमध्ये हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल. विवाहित महिलांकडून 498 अ या हुंडाविरोधी कायद्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आले असल्याने हुंडावरीच्या तक्रारीमध्ये आरोपातील तथ्य सिद्ध होईपर्यंत कोणालाही अटक केली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे खोट्या तक्रारींनी अडकणाऱ्या सासरच्या मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे. काही विवाहित महिलांकडून 498 अ या हुंडाविरोधी कायद्याचा गैरफायदा घेतला जात असे. सासरच्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी काही महिला हुंडाबळीच्या खोट्या तक्रारी दाखल करायच्या. समाजाकडूनही सासरच्या मंडळींची बाजू ऐकून न घेता सुनेविषयी सहानुभूती बाळगली जायची. सुनांच्या खोट्या तक्रारीमुळे काही वेळा नवऱ्यांचे निष्पाप पालक, कुटुंबातील अल्पवयीन मुलं, भावंड, गर्भवती जाऊ किंवा नणन, वृद्ध, आजे सासू, सासरे अशा व्यक्तींनाही निष्कारण तुरुंगवारी घडायची. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एके गोयल आणि यू ललित यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हुंडाबळीची तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपींना बेड्या ठोकल्या जायच्या, मात्र यापुढे संबंधित प्रकरणाचा खरेपणा पुढे आल्यानंतरच पोलिसांना कारवाई करता येणार आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचंही कोर्टाने निक्षून सांगितलंय. अवघ्या 4 दिवसांच्या अब्रकाच्या पोटात गर्भाचा अविकसित अंश असल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला असल्याने विज्ञानाला आव्हान मिळाले आहे. बाळाच्या पोटात गर्भ आढळणं ही बाब दुर्मिळ आहे.
ठाण्यातील मुंबऱ्यामध्ये एका दाम्पत्याच्या अभ्रकाबाबत ही घटना घडली आहे. 4 दिवसाच्या बाळाच्या पोटात गर्भ आढळलेला गर्भ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला. 4 दिवसापूर्वी मुंबऱ्यातील दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचं पोट फुगीर असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. काही चाचण्यांनंतर हा प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आला. या प्रकाराला पिट्स इन पिटू असं संबोधलं जातं. बाळाच्या पोटातील गर्भसदृश्य गाठ काढून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. ठाण्याच्या मानपाडा भागातील टायटन रुग्णालयात जवळपास 2.5 तास हे ऑपरेशन चालू होतं. देशभरात दरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांनी ही माहिती गुरुवारी लोकसभेत दिली. गेल्या 3 वर्षाच्या आकडेवारीनुसार यामध्ये 4% वाढ झाली आहे. एकंदर परिस्थिती पाहता देशातील रस्ते मृत्यूंचे रस्ते ठरत आहेत. रस्त्यावरील अपघातांची संख्या जवळपास 5 लाख आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून यावेळी 1,24,233 भुयारी बोगद्यांसह देशातील 1,62,000 पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील 147 पूल कमकुवत झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. जे पूल कमकुवत किंवा मोडकळीस आले आहेत त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याचे आदेश गडकरी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. 5वी ते 8वीच्या परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या संदर्भात संसदेत विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत प्रश्न उत्तरांच्या तासात दिली. देशातल्या 24 राज्यांनी या परीक्षा घेण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे विरोधक राज्यसभेत या विधेयकाला समर्थन देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मात्र नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केलंय. कोकण मार्गावरील आरामदायी आणि विविध सुविधांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये लवकरच रेल्वे सुंदरी सेवेत येणार आहे. हवाई सुंदरीच्या धर्तीवर प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी रेल्वे मंत्रालयाने गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुंदरीची नेमणूक केली आहे. हा पॅटर्न लवकरच मुंबई ते करमाळी मार्गावर चालणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये राबविला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने नवनवीन योजना आखल्या आहेत. त्यात यापूर्वी आग्रा दिल्ली मार्गावरील गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुंदरीची नेमणूक केली आहे. आग्रा ते दिल्लीपर्यंतचे अंतर ही एक्सप्रेस ताशी 160 किमी वेगाने 2 तासात कापते. या गाडीत रेल्वे मार्गावरील सर्वप्रथम रेल्वे सुंदरी नेमण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम महामंडळाने हाती घेतलेल्या खानपान सेवेच्या धर्तीवर तेजस एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुंदरी नेमण्याचा मानस आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये नवनवीन सुविधा दिल्या असतानाच त्यात आता रेल्वे सुंदरींची नियुक्ती करण्यात येणार आहे. 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचं आवाहन खांद्यावर घेतलेल्या मुंबई विद्यापीठाकडून इतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सुरूच आहे. पेपर तपासण्यासाठी आणखी 4 दिवस महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामात प्राध्यापक व्यस्त राहणार असल्यामुळे 31 जुलैपर्यंत मुंबईतील कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे पुढचे 4 दिवस कॉमर्स आर्ट्स आणि लॉच्या विद्यार्थ्यांना घरीच बसावं लागणार आहे. यापूर्वी सोमवार ते गुरुवार म्हणजे 27 जुलैपर्यंत महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. त्यात आणखी 4 दिवसांची भर पडल्यामुळे आता 8 दिवस लेक्चर्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर काही विशेष घडामोडींवर. भोसते घाटात पडलेले खड्डे धोकादायक, अपघात होण्याची शक्यता. रत्नागिरीतील राज्यस्तरीय बॉक्सरची गळफास घेऊन आत्महत्या. GST मुळे बापांच्या मूर्ती 10% महागल्या. तालुका विधी सेवा समिती खेडतर्फे ICS महाविद्यालयात शिबिर. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि नामदार रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दरेकरांच्या हस्ते भरणे प्राथमिक शाळेत वयावर खाऊ वाटप. याबरोबरच खेडवार्ता संपल्या. धन्यवाद.